अरे बाप रे, नमस्कार मित्रांनो, मी आदित्य नेलकर, स्वागत करतो तुमचं फेरफटक्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळा सुरू झाला की आपण खूप सारे युट्यूबर्सच्या चॅनलवर चंडीच्या माशांचे व्हिडिओ, त्यानंतर जाळी लावून पकडलेल्या माशांचे व्हिडिओ बघत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा मासेच पकडणार आहोत. ह्या मासे पकडण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ती काय आहे, कशा पद्धतीने आम्ही मासे पकडले, नदीत पाणी असताना मासे पकडणं जाळी लावून नॉर्मल गोष्ट आहे, पण जेव्हा नदी मे महिन्याच्या कडकडत्या उन्हात आटली असेल त्याच्यामधून कशा पद्धतीने टोपलीभर मासे आम्ही पकडले, हे खूप मस्त असा व्हिडिओ. मे महिन्यात मी गेलो होतो जेव्हा गावी, तेव्हा मला हा करायला भेटला. माझं जे गाव आहे दारिस्ते, या गावात दरवर्षी अशा पद्धतीने मे महिन्यात मासे पकडले जातात. या वर्षी मी गावी गेलो आणि नेमक्या त्याच टायमिंगला हे मासे पकडायला गेले होते. त्यांच्याबरोबर मी गेलो आणि एक आगळीवेगळी ही पद्धत मला बघायला मिळाली मासे पकडायची. तर नक्की काय पद्धत आहे, नक्की कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे भेटले आणि किती प्रमाणात आम्हाला मासे भेटले, हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. पाणी हे त्याला भुतूरला कमी होत नाही ना, येत नाही. पाणी आटल्यामुळे आले वाटते सगळे. आणि उपवासले होते, पाणी उचलून ठेवले नाही. या सगळ्या काड्या आहेत ना, ही काडी काडी आहे ना ती. अरे बाप रे, पारेचं थोळ आलो. बारीक पारेच थोळ आलं आपल्याकडे. ह्याच्यात असं तरी मासे आहे. Hehehehe.
हे सगळे मळी आहेत. हे बघ इथे किती आहे रे. हे आमच्या बावडीत जाणार आता माशी. हे दोन जाणार बरे. बाडले सोडून ठेव. तर पाणी घालू. काय
तर मित्रांनो कशी वाटली आगळीवेगळी पद्धत? जेव्हा पाणी असतं आपल्या नदीला तेव्हा आपण मासे आरामात जाळी वगैरे लावून पकडू शकतो आणि चढणीचे मासे पकडायची पद्धत सुद्धा वेगळी आहे, एक वेगळी मजा येत असते. तर मित्रांनो अचानक पाऊस आला आणि नदी भरली तर ते चढणीच्या माशांचा व्हिडिओ आपल्याला काढायला मिळत नाही, त्यामुळे जर भेटला मला चढणीच्या माशांचा व्हिडिओ तर मी नक्कीच तो टाकेन येणार आहे काही व्हिडिओजमध्ये. अशा पद्धतीने आम्ही ते दगड वगैरे फोडून, जे दगड होते त्या दगड फोडून माझ्या अण्णांनी आणि त्या काकांनी मासे काढले, काढाई वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि मोठे मोठे तसेच छोटे असे वेगवेगळे मासे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळाले. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप मस्त मस्त व्हिडिओज आपल्याला बघायला मिळणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर जाऊन ऑल करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घ्याल. तर भेटू अजून कुठच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त का मस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.